पुणे शहर स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखलं जातं, पण त्या पुणे शहरामध्ये चौकाचौकामध्ये होल्डिंग लावून पुणे शहराचं विद्रूपपणा आणलेलं आहे. माननीय महापौर, लवकरात लवकर आपण होल्डिंग पॉलिसी या ठिकाणी चालू केली पाहिजे. माननीय महापौर, माननीय महापौर, माझ्या प्रभामध्ये सर्वात जास्त होल्डिंग, बेकायदेशीर होल्डिंग संपूर्ण प्रभावामध्ये लावलेलं आहे. अनेक वेळा प्रभाग समितीमध्ये सांगून सुद्धा त्या ठिकाणी कुठलीही कारवाई आजपर्यंत त्या होल्डिंग मालकावर झाली नाही किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली नाही. कारण परवा दिवशी ज्यावेळी पुणे शहरामध्ये होल्डिंग पडल्यानंतर लगेचच आपण त्या ठिकाणी कारवाई चालू केली, परंतु अधुगर सांगून सुद्धा त्या ठिकाणी बी बऱ्याच प्रमाणामध्ये होल्डिंग हलक्या प्रमाणात लावलेलं आहे. वार आले की जसे अविनाश बावगे म्हणले त्याप्रमाणे वार आले की ते होल्डिंग हलत असतात, असंच घटना त्या प्रभागामध्ये होऊ नये. त्यासाठी लवकरात लवकर जे काही बेकायदेशीर होल्डिंग लावलेले आहे ते लवकरात लवकर काढून टाकावी. त्याचबरोबर माननीय महापौर, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे मोबाईल दुकानावर जे जाहिरातीवर डिजिटल बोर्ड लावले होते, चायना कंपनी असन ओपो कंपनी असन, त्यामध्ये पुणे महानगरपालिकेच्या आपत्चिन्ह विभागाने यांनी केलेल्या सर्वेनुसार विवो मोबाईल कंपनीकडून अंदाजे 3,000 स्क्वेअर फूट जाहिराती लावलेल्या आढळून आल्या होत्या. त्यानुसार जवळजवळ आपल्या महानगरपालिकेला त्या कंपनीत 222 रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रतिवर्ष कर आकारण्यात येणार होता, परंतु 2016 पासून तर आत्तापर्यंत या चायना कंपनी कुठलेही कर आकारचिन्ह विभागाला भरलेला नाही. त्याचा बी का भरला याचा खुलासा माननीय महापौर त्या ठिकाणी झाला पाहिजे. कारण 2016 पासून जर पैसे त्यांनी भरले नसेल तर आपण 5 पट दंड आकारतो, तो बी दंड या ठिकाणी त्या कंपनीवर लावलेला आहे का याचाही खुलासा या ठिकाणी झाला पाहिजे. नसेल लावला तर त्यांनी त्यांच्यावर काय कारवाई केली याचाही खुलासा माननीय महापौर या ठिकाणी झाला पाहिजे. धन्यवाद.